अगं मृणाल, विदिशा कशी आहेस? आमची मृणाल अशीच बोलते आणि मला तुझी खूप आठवण येते. आय मिस युअर फूड, आय मिस युअर मिठ्या, आय मिस यू. लवकर ये इंडियामध्ये परत. तू व्हॉट्सअपवर नाहीये, कशी लोक विदाऊट व्हॉट्सअप जगू शकतात बरं? आणि मला असं वाटतं की बहुतेक मी त्याला फॉलो करावं का काय व्हॉट्सअपला घेऊन. तो फिल्मवर फिल्म करतोय, मग लोक कुठे कॉन्टॅक्ट करतात? आणि या कॅप्शन मध्ये दादा लिहिलेलंच वाटतं त्याच्या. हो, मी देवदा दादा म्हणायचे, मी तर आजही माझ्यापेक्षा मोठाच आहे, पण नंतर तोच म्हणायला लागला की मला दादा म्हणू नको. आणि या फोटोने फार जेव्हा पोस्ट झाल्या तेव्हा लक्ष वेधून घेतलेलं. अरे सगळेजण हाच फोटो वापरताय ना खरंच. सो हा बेसिकली मला माहित नाही काय झालं, मला भीतीच नाही वाटली त्या गोष्टीची. मी त्यांच्या साडीचा पदर जो होता तो त्या खुर्चीला बांधला. मला भीती नाही वाटली त्या गोष्टीची, ह्याचं मला आत्ता आश्चर्य वाटत. आणि त्या जेव्हा उठल्या त्या त्या परत बसल्या आपटून जोरात. आणि मला झालं हे का केलं मी. आमचा या सेटवरचा एक नियम आहे, मी जेव्हाही येते काहीतरी खेळ घेऊन येते, काहीतरी गेम घेऊन येते. सो मला वाटतं की तू आता आईएस या सेटवर, या सेटचा भाग आहे, त्यामुळे तू पण तू नाही छूट सकतेस. तर मी तुला काही फोटोज दाखवेन आणि तुला जस्ट त्या फोटो मधल्या व्यक्तीला काहीतरी सांगायचंय. सो पहिला हाय. ह्याला सांगायचंय ना? हा. सो शशांकचा फोटो आहे, शशांकला मला सांगायचंय कि त्याचं सुरेल संडे त्याने बंद केले. का बंद केले शशांक? प्लीज सुरू कर, कारण तू छान गातोस. सुप्रिया ताई, आय मिस युअर फूड, आय मिस युअर मिठ्या. कारण ती अशी काहीही झालं ना, ती तिच्याकडे या बाईकडे एवढी वॉर्मथ आहे ना. हो, खूप एवढी वॉर्मथ आहे की ती तुला काही झालं तरी जवळ घेईल, ती तुला मिठ्या मारेल, ती तुला खाय प्रेमाने भरवेल. सो तिने हे सगळं केलं माझ्यासोबत, ती खूप काळजी घेईल तुझी, तुला प्रोटेक्ट करेल. सो पहिलं तर मला जेवणच आठवतं, ती अशी प्रेमाने जी खाऊ घालते ना लोकांना इन जनरलच, तेच म्हणून मी म्हणलं की आता फोटो दिसलं सुप्रियाताईला. सरा जेवण ललित. ओ माय गॉड, ललितला मी सांगेन व्हॉट्सअपवर ये आता. तू व्हॉट्सअपवर नाहीये, कशी लोक विदाऊट व्हॉट्सअप जगू शकतात बरं? आणि मला असं वाटतं की बहुतेक मी त्याला फॉलो करावं का काय व्हॉट्सअपला घेऊन. तो फिल्मवर फिल्म करतोय, मग लोक कुठे कॉन्टॅक्ट करतात? हा फोटो कसे, फोटो त्याला पाठवण्याची गरजच नाहीये, पण तरी म्हणजे बेसिक कम्युनिकेशन असतं ना, ते कुठे करतं, कॉल टाइम कसा येतो तुला, हे मला सगळे प्रश्न पडतात. तर मला याची उत्तरं हवीत. आम्ही खूप दिवसात बोललो नाही आहोत, पण मला कधीपासून पडलेले प्रश्न आहेत की ह्याच्याकडे अजून व्हॉट्सअप नाहीये. तेव्हा 4-5 वर्षांपूर्वी नव्हतं, पण तो अजूनही नाही वापरत. पण मला ललित बद्दल सांगायचं की ललित मुळे मला माझ्या आयुष्यातलं पहिलं काम मिळालं होतं. तर त्या जर्नीची सुरुवात होण्यासाठी ललित कुठेतरी आहे, त्याची स्पेस आहे, ते स्थान आहे त्याचं. तर थँक्यू, थँक्यू सो मच. पण या कॅप्शन मध्ये दादा लिहिलेलंच वाटतं त्याच्या. हो, मी तेव्हा त्याला दादा म्हणायचे, मी तर आजही माझ्यापेक्षा मोठाच आहे, पण नंतर तोच म्हणायला लागला की मला दादा म्हणू नको सगळ्यांसमोर, मुलींसमोर मला दादा म्हणायचं. म्हटलं ओके, तसं तसं ललित म्हणतो. अगं मृणाल, विदिशा कशी आहेस? आमची मृणाल अशीच बोलते आणि मला तशी खूप आठवण येते. लिटरली अशीच ती. आणि ती ऍक्च्युअल लाईफ मध्ये पण ती असंच बोलते म्हणजे इन जनरल पण की अगं हे कसे करतायत, म्हणजे काय. ऍक्च्युअली खरी माणसं, जी मी तुला जे बोलले ना की माणसं सगळी चांगली नसतात, म्हणजे ही त्यातलं एक जरा उदाहरण आहे. पण ती अशक्य चांगली आहे, म्हणजे ती खूप साधी आहे मृणाल. मला विश्वासच नाही बसला जेव्हा मी तिला भेटली आणि मी तिला ओळखायला सुरुवात केली होती. मला असं एवढ्या सिरियल केल्यानंतर, एवढं तिला यश मिळाल्यानंतर, एखादी व्यक्ती एवढी चांगली कशी राहू शकते? अपवाद. सो इट्स डिफिकल्ट. आणि मृणाल, आय मिस यू. लवकर ये इंडियामध्ये परत, येतो अमेरिकेत आहे. आणि मृणालला छोटस बाळ झालंय, सो मला तिला पण बघायचंय नुरवीला. सो लवकर ये, आय मिस यू. तृष्णा. तृष्णा, अरे बापरे, तृष्णा म्हणजे कसं असतं माहितीये, जेव्हा तृष्णा आणि मी एकत्र असतो ना तेव्हा उलट चित्र असतं, तेव्हा तृष्णा बडबड करते. जनरली मी आणि कोणी बसलेलं असेल तर माझ्या तोंडातनं जास्त निघत असतात शब्द, पण मी आणि तृष्णा असेल तर तृष्णाच बोलते फक्त. सो येस, तृष्णा बोलत राहा.
लोकांना बोलायला भाग पाडत राहा. आणि या फोटोनी फार जेव्हा पोस्ट झालं तेव्हा लक्ष वेधून घेतले ना. अरे सगळेजण हाच फोटो वापरताय ना खरंच. सो हा बेसिकली माझा आय थिंक पाचवीत नाही सहावीतला फोटो आहे बहुतेक येस माझा सहावीतला फोटो आहे. आणि या चष्म्यामागची गंमत पण मी तुला सांगते. हा चष्मा ना मी खोटं बोलून लावून घेतला होता. बापरे. कारण मला असं वाटायचं की यु नो चष्मा लावल्यावर नैना ते कॅरेक्टर ना जवानी दिवानी मधलं. सो मला असं वाटायचं की चष्मा लावल्या माणूस कूल दिसतो. यु नो तुमचे सगळे तुम्ही असे स्कॉलर दिसता स्कॉलर नैना दिसता तुम्ही. तर मी आईला सांगायचे मला दिसत नाही मला दिसत नाही मला दिसत नाही. तर आई म्हणायची की काय झालं काय होतं काय होतं. मी म्हणते मला दिसतच नाही आणि मी खोटं बोलायचे. तर आई मला घेऊन गेली तर त्याने जे नंबर विचारतो ना बाबा तुला हे दिसतंय का ते दिसतंय का ह्याच्यातनं. तर मी तिथे पण खोटं बोलले. मी त्यांना सांगितलं की हा नाही दिसते मला हा नंबर नाही दिसते. आणि असं करून त्यांनी मला त्यांना कळलं की मला बहुतेक चष्मा असावा. आणि त्यांनी मला चष्मा दिला. आणि तो चष्मा दिल्यानंतर मी तो मोजून किती 8 दिवस घातला असेल. 8 दिवस वापरला. त्याच्यानंतर मी तो वापरलाच नाही. पण येस मी हा फोटो बघितल्यानंतर मला तो अपलोड करावा असा का वाटला. आपण ना खूप चेंज होतो म्हणजे जशी आपली जर्नी पुढे पुढे जाते ऑब्विसली एक्सपिरियन्स आपण अनुभव घेतो त्याच्यामुळे आपल्या स्वभावात पण खूप बदल होतात. तेव्हाची मी दिशा अशी नव्हती म्हणजे आता मी कोणी मला येऊन येडा नाही बनवू शकत एवढं मला माहिती आहे. पण तेव्हा मी असे होते मी हळवी होते मी मित्रांच्या शोधात होते मला कुठल्याही गोष्टीवर पटकन विश्वास बसायचा माझी स्माईल पण तू त्याच्यामध्ये बघशील तर एकदम असं इनोसेंट आणि असं आहे. तर मी ते आठवते तर मला असं होतं की कशी काय होतीस तू काय झालीस तू सोजिवळ सोजिवळ नाही सोजिवळ नाही बघ ते किडे जे अंगात असतात तेव्हाही होते. हा ते होते होते ते प्रश्न नाही. टीचर्सना मी खूप छळलंय माझ्या म्हणजे मला शिक्षा केली होती एकदा कारण मी बडबड करत होते. तर मला शिक्षा केली मला सांगितली इथे मॅडम बसल्या होत्या मला बोलले इथे खाली बसायचं मस्कर म्हणायचं मला खाली बस मस्कर. मी बसले खाली तर ते शिकवत होत्या आणि मला माहित नाही काय झालं मला भीतीच नाही वाटली त्या गोष्टीची. मी त्यांच्या साडीचा पदर जो होता तो त्या खुर्चीला बांधला. मला भीती नाही वाटली त्या गोष्टीची ह्याचं मला आत्ता आश्चर्य वाटतं. आणि त्या जेव्हा उठल्या त्या तर परत बसल्या आपटून जोरात. आणि मला असं हे का केलं मी मलाच नाही माहिती पण ते किडे ते येत अंगात ना माझ्या. सो ते तेव्हाही होते पण इमोशनल वाईज बोलते म्हणजे मी तेव्हा मला असं वाटायचं की अख्खं सगळं जग किती सुंदर आहे किंवा जग आहेत सुंदर माणसं सगळी माणसं चांगली असतात. किंवा मला असं वाटायचं सिगरेट ओढणारा माणूस वाईटच म्हणजे है ना हा आई सांगते ना हा सिगरेट ओढतो ह्याच्याकडे जाऊन सो तो माणूस वाईटच. एवढं एवढं बेसिक आयडियोलॉजी होती माझी. पण येस मी ती मिस करते कधी कधी ती फेज मिस करते कारण हा म्हणजे इनोसन्स पाहिजे ना कुठेतरी असतो तो आपल्या कुठे. खूप छान वाटलं विदिशा म्हणजे तुझ्या जुन्या आठवणी ऐकून प्रत्येक माणसाशी असलं ना. आता आय होप या सेटवर पण प्रत्येक माणसाशी तुझ्या अशा आठवणी बनू देत आणि पुढच्या वेळेला मी त्यांच्यासोबतचे फोटो घेऊन तुला आठवणी विचारायला येईन. इतकं काहीतरी छान कमाल बॉन्डिंग तुमच्यामध्ये सेट होऊ दे आणि तुला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू थँक्यू सो मच. आणि तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू. मला ऍक्च्युली मला आता खूप छान वाटलं ते जुन्या काळात जाऊन आलो ना मी. मला ऍक्च्युली ती म्हणजे तो फोटो खूप व्हायरल झाला आणि मला कळतच नव्हतं की का व्हायरल झाला. तर त्याच्या कॅप्शनमुळे आणि मे बी असेल वेगळी दिसते मी आणि कॅप्शन टाकलं होतं हरवली आहे तर त्याच्यामुळे तो व्हायरल झाला. पण थँक्यू सो मच नॉस्टॅल्जिक केलं तुम्हाला. थँक्यू.